भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईची निवडणूक ही प्रतिष्ठेची तर केलीच आहे, पण स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा नवी मुंबईतल्या नागरिकांना सेवा देण्यासाठीची प्रतिष्ठा महत्त्वाची मानून सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम पद्धतीने केलेली बांधणी, बूथ स्तरावर केलेल्या कार्यकर्त्यांनी बांधलेलं जाळं, पक्षाचं अतिशय तुल्यबळ असलेलं नेतृत्व या भागामध्ये आहे. माननीय गणेश नाईकजी, सन्माननीय मंदा म्हात्रे, सन्माननीय रमेश पाटील, आमचे अध्यक्ष घरजी, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुकीचा विजयाचा एका अर्थाने पहिला टप्पा म्हणून सर्व नेत्यांच्या भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटी आणि त्याच्यातून एक आखणी आणि नियोजन याची सुरुवात आम्ही केलेली आहे. कारण 3 वर्सेस 1 ज्यावेळेला होतं त्यावेळेला तिघांची प्रतिष्ठा लागल्यावर आम्हाला जनतेच्या प्रतिष्ठेसाठी उतरावंच लागतं. महाविकास आघाडीला फटका नक्की बसेल, कारण त्यांचे पाय आणि हात एकमेकामध्ये खेचण्यातच जास्त रस्सीखेच आहे, त्यामुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता जास्त आहे. केवळ विकास, विकास आणि विकास. नवी मुंबईचा विकास जो आजपर्यंत केला त्याच मार्गावर अतिशय जलद गतीने बुलेट ट्रेनच्या स्पीडने विकासाची गती वाढवावी हाच एजेंडा आहे. विरोधकांमध्ये वाद असेल, आमच्यामध्ये संवाद आहे. किती हीन घाणेरडा प्रकारचं राजकारण जरी सत्तेत बसणाऱ्या पक्षांनी केलं, अशी लोकशाही सत्तेत बसलेल्या लोकांना अपेक्षित आहे आणि या घाणेरड्या आणि हीन प्रकारच्या फोडाफोडीला जनता मतदानाच्या दिवशीच उत्तर देईल आणि ते उत्तर भाजपच्या विजयाचंच असेल. सगळ्या बळांचा वापर त्यांनी करावा, माझं त्यांना खुलं आव्हान आहे. पोलीस बळ काय, अजून जे जे काही आंतरराष्ट्रीय बळ असतील ते तुम्ही वापरा, पण ज्या पद्धतीचा दुरुपयोग तुम्ही कराल त्याचा उत्तर आणि करारा जवाब मतदानातच लोक देतील. कार्यकर्ता आणि मतदार हाच तर निवडणुकीचा पाया आहे. नवीन मुंबई महापालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत आणि आज आमच्याकडे महाराष्ट्राचे नेते आशिष शेलारजी, ज्यांची आज महानगरपालिकेच्या निवड झालेली आहे, प्रभारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी आज नवी मुंबईत व्हिजिट केली आणि ते आज आपल्याकडे आले होते. त्यांनी सविस्तर चर्चा केली. पुढे येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसंदर्भात नवीन मुंबईतील जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांची मतं आजमण्याचे प्रयत्न केले, त्यांची मतं जाणून घेण्याचे प्रयत्न केले आणि बरीच चर्चा केली कशाप्रकारे आपल्याला ही निवडणूक जिंकता येईल आणि ह्या निवडणुकीला कसं सामोरे जाता येईल. कारण महाआघाडी आहे, 3 पक्षांची आघाडी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्याच्या सामोरे जायचं आहे आणि निश्चित नवी मुंबईमध्ये आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा रोवला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आज शेलार साहेबांनी आमच्या घरी आले होते, आमच्याशी चर्चा केली. पुढे ते आता पक्षाबरोबर बोलून निर्णय घेणार आहेत. हां, भाजपाचं गेल्या 5 वर्षापासून आपण बघताय महाराष्ट्रात म्हणा किंवा केंद्र सरकारमध्ये म्हणा, ज्या विकासाच्या माध्यमातून ज्या काही निर्णय झालेले आहेत सरकारमध्ये, केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये, फडणवीससाहेब मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले आणि विकासाच्या मुद्द्यावर खरे म्हणजे ही निवडणूक लढवणार आहोत. आणि विकास बोलल्यानंतर आज ज्यांनी विकास केला गेल्या 25 वर्षापासून तेसुद्धा ह्या भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत. गणेशजी नाईक साहेब, त्यांची सत्ता 25 वर्षे होती आणि ते भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत. विकास आज होणारच आहे. विकासाबरोबर इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांचीसुद्धा बरीच कामं माननीय फडणवीससाहेब मुख्यमंत्री असताना केलेली आहेत. आमच्याबरोबर मंदाताई आहेत, गणेशजी नाईक आहेत, आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळे काय ही निवडणूक आम्हाला तशी काय कठीण वाटत नाही, परंतु विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निश्चित ही निवडणूक लढवू आणि जिंकू. आता हे प्रत्येक पक्षाला असं वाटतच असतं, निवडणुका आल्यानंतर आम्ही जिंकलो तर बरं होईल, प्रत्येक पक्षाला वाटतं की आमचं सरकार आलं तर बरं होईल, परंतु त्यांच्या कामावर आहे सगळं. इथे विकासावर विकास काय झालेला आहे गेल्या 5-6 वर्षामध्ये हा जनतेला माहिती आहे आणि इथे नाईकसाहेब होतेच, नाईकसाहेबांचा हा विकास झालेलाच आहे. त्यांनी इथल्या लोकांचा विकास, मग शिडकोचा असो, शेतकऱ्यांचा असो, महानगरपालिकेच्या माध्यमातून असो, असे अनेक विकास झालेले आहेत आणि तो विकासाचा मुद्दा संपूर्ण
ह्या इथल्या परिसरातल्या जनतेला माहिती आहे, त्यांच्या कल्पना आहे की किती मोठा विकास इकडे झालेला आहे आणि त्या विकासाच्या आधारे भारतीय जनता पार्टीला सत्ता मिळू शकते. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.